हरिओम मी स्मितावीरा लक्ष्मणसिंह हस्तेकर जळगाव शहर केंद्र गेले वीस वर्षापासून मी बापूंकडे अनिरुद्ध बापूंकडे येत असते आणि दोन हजार अकरा साली बापू जळगावला येऊन गेलेले आहेत त्याच्या आधीच बापूंनी अनुभव संकीर्तन सांगितलेले समीर दादांनी अनुभव संकीर्तन हे करायला सांगितलं होतं पण आपल्याला कशी अशी भीती वाटते की आपल्याला बोलता येईल का आपल्याला अनुभव संकीर्तन करता येईल का का समोरचं चुकलं तर कुणी हसतील का ह्या भीतीपोटे बरेचशे वर्ष मी अनुभव संकीर्तन केलं नाही आणि नंतर जेव्हा आत्मबल झालं आणि आईने जे शक्ती दिली त्यानंतर मग ठरवलं की कसंही आपण आत्म अनुभव संकीर्तन करायचं असंच एका ठिकाणी जळगावला माझ्या मैत्रिणींनी आत्मबलचीच मैत्रीण विद्यावीर कोळींनी तिच्या कॉलनीतल्या बायकांसाठी एक अनुभव संकीर्तनाचं ठेवलं आणि तिने ती, ती वेळ आणि तारीख ठरवली आणि मला फोन सांगित फोन करून सांगितलं की या या वेळ तू ये तर दुपारची चार वाजेची वेळ ठेवलेली होती तो दिवस ते दिवस थोडेसे असे पावसाळ्याचे होते मला माझ्या घरापासून रिक्षा स्टॉपपर्यंत जायला जवळजवळ अर्धा ते पाऊण किलोमीटरचं अंतर आहे घरातून निघताना उदी लावायची आणि मी बापूंना बोलले अनिरुद्ध बापूंना बोलले मी की बापू आज माझी ना खूप पायपीट होणार आहे म्हणलं एक तर पाऊस पडतो अर्ध्या रस्त्यात गेल्यावर मला छत्री घ्यायची मी विसरले हे मी मी बापूंशी मी रस्त्याने चालता चालता संवाद करत असते मला आता बापू कसं होईल तर एक पेट्रोल पंप आला तर पेट्रोल पंपापाशी मी थांबले म्हणलं बापू आता आपल्याला उशीर होतो जायला पण काही हरकत नाही रिक्षा पण नाही त्या दरम्यान असं होतं काही काही अडचणीच्या वेळेस रिक्षाही मिळत नाही काहीच नाही आणि म्हटलं आता चालत जाऊ थोडंसं अर्धा अंतर बाकी होतं तेवढ्यात मागून एक पंधरा वीस वर्षाचा मुलगा ओळखीतला चाला म्हणे हरिओ मावशी कुठे चाललं तुम्ही म्हटलं असं असं मला ना स्टॉपवर जायचं आहे पण काहीच नाही चला ना म्हणे मी कशासाठी मी सोडतो म्हणे तुम्हाला मग त्यांनी मला बेंडाळे स्टॉपला सोडलं तिथं अगदी मोजक्याच दोन तीन रिक्षा उभ्या होत्या एक दोघं तिघही नाहीच म्हणाले म्हणलं आता बापू कसं होईल आज तर परीक्षाचं म्हणलं बापू आहे नाही पाऊसही सुरू आहे आणि तुझ्या लेकीनी छत्री पण घेतलेली नाही आहे जाऊ द्या त्याचे तर कसा तरी एक रिक्षावाला तयार झाला पैसे म्हटलं बाबा जे पैसे घ्यायचे तू ते पैसे घे पण मला माझ्या ठिकाणी सोड अगदी घरापर्यंत सोड म्हणलं तू सोडतो आणि बेंडाळे स्टॉपपासून जायला शिव कॉलनीकडे जायला वगैरे असा एक पूल आहे तो पूल म्हणजे वरती हायवे आहे आणि खाली रेल्वेचे रूळ आहेत ते त्यांनी रिक्षा स्टार्ट केली मी बापूने म्हटलं बापू बरं झालं रिक्षा मिळाली हरिओ हो मस्त केलं आणि बापू आहेच म्हटलं माझ्याबरोबर म्हणून आमची रिक्षा एक पाच दहा मिनिटच चालली आणि तो पूल संपतो आणि त्या पुलाच्या पंधरा ते वीस असा फूट खड्डा आहे खाली ते पूल तो संपला आणि तेवढ्यात त्या ते रिक्षाचा चाक निखळलो ते आता चाक निखळलं म्हणजे आता बऱ्याच जणांना अनुभव असेल की गाडीचं किंवा रिक्षाचं कशाचं चाक निघालं तर तुमचा ॲक्सिडेंट हा शंभर टक्के होणार आणि काहीतरी होणार मी फक्त म्हटलं बापू आता तूच आहे त्या दरम्यान योगायोगाने एकही गाडी हायवेवर नव्हती आता हायवे म्हटल्यावर तर गाडी असणारच एकही टू व्हीलर नाही का मोठ्या ट्रक नाही का काही नाही फक्त मी एवढंच बापू बापू असं म्हटले आणि समोरून काचेला कुणीतरी असं जोरात पुश करत आहे की मी त्या पंधरा ते वीस खोल खड्ड्यात माझी रिक्षा जाऊ नये तो ज रिक्षाही रिक्षावालाही खूप घाबरून गेले होते असं कोणीतरी पुश केली आणि अगदी थोडंसं अंतर बाकी असेल दोन हाताचं अंतर बाकी असेल की मी त्या खड्ड्यात कोसळणार तेवढ्यात ती रिक्षा तिथल्या तिथे थांबली किंवा रस्त्यावर आली असती तरी मी ट्रक आला असता तरी मी त्या ट्रकखाली काहीतरी झालं असतं तर रिक्षावाल्यांनी त्या दादांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केलं म्हणे ताई एक तर ता हायवेवर आपण जातो माझा माझं माहिती नव्हतं म्हणजे हे चाक कसं काय निखळलं वगैरे मी म्हटलं ही सगळी जी आपण वाचलो आहे ना ही सगळी ही फक्त अनिरुद्ध बापूंची कृपा आहे म्हणलं आमच्या बापूंनी मला वाचवलं म्हणे हो म्हणे ताई आपण आता बऱ्याचशा घटना ऐकतो की चा चाक फुटतं हवेने किंवा चाक निखळतं वगैरे आणि काय होतं ते पण ह्या बापूंनी माझ्या केसालाही धक्का लागू दिला नाही आणि मी अनुभव संकीर्तन करायला अगदी व्यवस्थित माझ्या इच्छितस्थळी पोचले वेळेवर ती रिक्षा तर तिथेच राहिली कारण तो म्हणे आता तुम्हाला रिक्षा शक्यच नाही पण योग बघा ना मागून एक रिकामी रिक्षा आली ती माझ्याजवळ थांबली आणि तुम्हाला कुठे सोडायचं मी सोडतो जेव्हा आपण चांगल्या कार्यासाठी किंवा चांगल्या कामासाठी बापूंना सांगून निघतो ना निरुद्ध बापूंना सांगून निघतो ना तर आपल्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात कुठून कुठून आपल्याला मदत मिळत जाते आणि आपण आपल्या इच्छितस्थळी व्यवस्थित पोचतो अशा याप्रमाणे या अनुभव संकीर्तनमुळे मला खूप छान लाभ मिळाला आणि बापूंनी माझ्यावरचं जे प्राणावरचं जे संकट आहे ते वाचवलं अक्षरशः रस्त्यावरचे लोकंसुद्धा बघत होते की यांच्या रिक्षाचं चाक निघळलं आणि ह्या व्यवस्थित रिक्षात कसं काय बसलेलं आहे पण त्यांना काय माहिती आहे की माझ्या बापूंनी ती रिक्षा अशी पकडून धरलेली होती आणि मला काहीच झालं नाही हरिओम बापू तुझी अशीच कृपा माझ्यावर राहू दे हरिओम हो श्रीराम अंबज्ञ